नमस्कार मित्रांनो, सब्जेक्ट सीपीएस 3 सीपीएस 4 मैथमेटिक्सचा आपण अभ्यास करत आहोत, युनिट नंबर 2। या युनिट नंबर 2 मधील 2.4 फॉर्म्युलेशन ऑफ कंजेक्चर एंड जनरलाइजेशन थ्रू सेवरल इलस्ट्रेशन, हा जो आपल्या सिलेबस मधला भाग आहे त्याविषयीची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करेल की प्लीज 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 आपण माझे यूट्यूब चॅनलला जरूर सब्सक्राइब करा। तर चला पाहूया विविध उदाहरणांद्वारे अनुमान आणि सामान्यीकरण। मित्रांनो, गणितामध्ये अनुमान आणि सामान्यीकरण हे अत्यंत महत्त्वाचे असतात। एखादं उदाहरण आपण ज्यावेळेस सोडवतो त्या आपल्या अनुमानानुसार आपण सोडवत असतो किंवा एखादं सामान्यीकरण आपण तयार करत असतो। म्हणून हे अनुमान आणि सामान्यीकरण हे विविध उदाहरणांद्वारे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। तर सुरुवात करूया विविध उदाहरणांद्वारे अनुमान। आता अनुमान काय आहे? अनुमान काढणे किंवा बांधणे ही एक प्रकारची प्रक्रिया आहे। तर ही प्रक्रिया काय? तर अनुमान काढणे म्हणजे प्रत्यक्ष एका क्षणामध्ये आपण कोणत्याही बाबीचा अनुमान काढू शकत नाही, त्याला विशिष्ट टप्प्याने जावं लागत असतं, तेव्हाच आपण अनुमान एखादा बांधू शकतो किंवा अनुमान काढू शकतो। म्हणून ती एक प्रक्रिया आहे। अनुमान काढण्यासाठी विविध मानसिक क्रिया कराव्या लागत असतात। आता जर अनुमान आपल्याला एखाद्या बाबीचा काढायचा असेल तर निरीक्षण असेल किंवा विशिष्ट उदाहरण आपल्याला सोडवावं लागेल किंवा जुळवाजुळव करावी लागेल, म्हणजे ह्या ज्या काही मानसिक क्रिया असतात त्या आपल्याला करूनच अनुमान हा काढता येत असतो। विविध घटकांमधून जो काही संबंध आहे त्या संबंधावरून सुद्धा अनुमान हा काढला जातो। जसे दोन घटक एकत्र आल्यानंतर त्यांच्या संबंधातून काही बाबीचा अनुमान आपल्याला काढला जातो, म्हणून आपण असं म्हणतो की विविध घटकांमधील संबंधातूनच खऱ्या अर्थाने अनुमान हा काढला जातो। अनुमान कसा काढला जातो त्याची विविध उदाहरणांद्वारे आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर चला पाहूया अनुमान कसा काढला जातो तो। आता अनुमान म्हणजे काय ते अगोदर आता आपण समजून घेऊया, त्याच्यानंतर अनुमान कसे काढले जातात ते पाहूया। आता कॅडॉस कॅस्ट्रो यांनी अनुमानाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। अनुमान म्हणजे तार्किक विधान परंतु ज्याच्या सत्याची पुष्टी झालेली नाही। इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे, अ कंजेक्चर इज अ लॉजिकल स्टेटमेंट बट हूज ट्रूथ हॅज नॉट बीन कन्फर्म। म्हणजे अनुमान एक तार्किक विधान आहे, लॉजिकल विधान आहे, एक विधान आहे असं आपण म्हणूया, परंतु त्या विधानाची सत्याची पुष्टी झालेली नाही किंवा ते सत्य आहे किंवा नाही याची पुष्टी अजून झालेली नाही, त्याला अनुमान म्हणावं। म्हणजे तो एक थोडक्यात एका शब्दामध्ये अंदाज आहे की असं होऊ शकतो। उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणता येईल की सूर्य हा पूर्वेकडे उगवतो, ह्या सुरुवातीला असं समजूया अजून आपण त्याची सत्याची पूर्तता घेतलेली नाही। म्हणजे एखाद्याने संशोधन केलं आणि त्याने सिद्ध केलं की हा पूर्वेकडनंच उगवतो, म्हणजे सुरुवातीला तो काय बांधला जातो, अंदाज बांधला जातो आणि त्याच्यावर संशोधन झाल्यानंतर ज्यावेळेस ते सिद्ध होतं त्यावेळेस तो अनुमान खरा ठरतो असं आपण म्हणतो। परंतु त्याच्यामागे असं विधान करत असताना त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असतं, तर्क असतो, त्या तर्काची पुष्टी मात्र झालेली नसते हे अनुमानामध्ये या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। सुतार्टो आणि अन्य यांच्या मते सुद्धा अनुमानाचा अर्थ दिलेला आहे। अनुमान एक अंदाज आहे, अनुमान आपण आत्ताच सांगितलं अनुमान हा एक काय अंदाज आहे। अनुमान काढण्याच्या प्रक्रियेस अनुमान प्रक्रिया असं आपण संबोधतो। मग अनुमान काढण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एखाद्याच्या ज्ञानावर आधारित अंदाज बांधण्यात वापरली जाणारी मानसिक प्रक्रिया आहे। म्हणजेच काय, अनुमान काढण्याची जी काही प्रक्रिया आहे एखादी व्यक्ती जी असते किंवा त्याच्या जे ज्ञान असतं त्या ज्ञानावर आधारित ती व्यक्ती अंदाज बांधत असते, म्हणून ती एक मानसिक प्रक्रिया आहे असं आपल्याला सुतार्टो यांचं म्हणणं आहे। थोडक्यात अनुमान म्हणजे एक विधान आहे ज्यासाठी एखाद्याला असे वाटते की विधान सत्य आहे याचा तिथे पुरावा आहे। म्हणजे एखादी व्यक्ती ते अंदाज बांधते आणि तो अंदाज ते सत्य पडताळते किंवा सत्य दर्शवते, पुरावा देतं त्याचा सत्यतेचा, त्याला आपण अनुमान असं संबोधतो। असा अनुमानाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। तर मग अनुमान कसं काढावं ते आता विविध उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया। पहिलं एक आपल्याला सांगता येईल अनुमान काढण्याचं, अनुमान आपण जो काढत असतो तो म्हणजे निरीक्षणातून। आपण अनेक बाबींचं निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणातून अनुमान काढत असतो। उदाहरणार्थ बघा, आता वातावरणात थोडासा बदल झाला तर आपण अंदाज लावतो की पाऊस येऊ शकतो,
म्हणजे हा काय आपला अंदाज आहे, कधी कधी येईलच असं पण नाही, परंतु वातावरणामध्ये विशिष्ट बदल झालाय ते निरीक्षण केल्यानंतर आपल्याला तो अंदाज बांधता येतो, म्हणजेच निरीक्षणातून काही अनुमान आपल्याला या ठिकाणी काढता येतात. आता गणिताचं उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, 3, 6, 9, 12 आणि 15 आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता आपण लगेच ओळखलं असेल, आपण अंदाज बांधला असेल, ते क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल, लगेच आपण विचार केला असेल 18 त्या ठिकाणी येईल. आता ही 18 संख्या आपण कशी काढली, आपण निरीक्षण केलं, काय निरीक्षण केलं, इथं 3 आहे, 3 × 2 = 6, 3 जो टेबल आहे तो आपण टेबलचा वापर या ठिकाणी केलेला आहे. 3 × 3 = 3, 3 × 2 = 7, 3 × 3 = 9 असं आपण केल्यानंतर इथं 18 येईल. म्हणजे आपण पटकन निरीक्षण केलं या संख्यांचं आणि ते ज्या पद्धतीने आलेलं आहे त्यानुसार आपण अंदाज बांधला आणि तिथं आपण उत्तर दिलं, म्हणजे निरीक्षणातून आपल्याला अनुमान हा काढता येतो. हे पहिलं झालं. आता निरीक्षणातून अनुमान या ठिकाणी लावला तर आपल्याला उत्तर या ठिकाणी प्राप्त होते. दुसरं आहे क्रमनिरपेक्षता गुणधर्म. काही गणितामध्ये काही क्रमनिरपेक्षता चा गुणधर्म अनुमान काढण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो. त्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे, 15 × 10 = 25, 10 × 15 = 25. दुसरं एक प्रकारचं उदाहरण आहे, 15 × 2 = 30, 2 × 15 = 30. आता आपल्याला लक्षात आलं असेल की या ठिकाणी सुद्धा एक क्रमनिरपेक्षता आहे. म्हणजेच काय, कोणती क्रमनिरपेक्षता आपल्याला या ठिकाणी आहे, दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रम बदलून केली तरी उत्तर तेच येतं, हा आपल्याला अंदाज आहे. आता 15 आणि 10 यांची आपण बेरीज केली, परंतु 10 ची जागा बदलली 15 ची जागा बदलली तरी बेरीज तीच येते. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रम जरी बदलून केली तर उत्तर आपल्याला तेच येतं. तसंच या ठिकाणी सुद्धा आहे, 15 × 2 = 2 × 15. म्हणून आपल्याला या ठिकाणी अनुमान काय काढला आपण, तर दोन नैसर्गिक संख्यांची जरी जागा आदला बदल केली मात्र आपल्याला उत्तर तेच येईल, कारण जागा बदलते तर त्याचं उत्तर बदलत नाही. हा जो काही अंदाज आपण या ठिकाणी बांधला तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अजून एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल, 2 × 2 = 4, 2 × 2 = 4, 5 × 5 = 25, 5 × 5 = 10. हां, आता ह्या ठिकाणी आपला अंदाज चुकू शकतो. काय तर इथं गुणाकार आहे, इथं बेरीज आहे, यांची बेरीजचं उत्तर मात्र बदलेल. हां, म्हणून काही अंदाज बांधत असताना आपल्याला त्याही गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागतो. दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार क्रम बदलून केले तरी उत्तर तेच येते, मात्र बेरजेच्या बाबतीत तसं होणार नाही. म्हणजे उत्तर ते या बेरजेच्या बाबतीत सुद्धा जर आपण 5 ची जागा बदलली तर तेच येईल. हां, म्हणजे हेच आपल्याला या ठिकाणी पुष्टी या ठिकाणी प्राप्त होते. तिसरा निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी येतो, एक निष्कर्ष दुसऱ्यास लागू होत नाही. आता एखाद्या बाबतीत आपण एखादा निष्कर्ष काढला, तो निरीक्षणातनं असेल किंवा कोणत्याही बाबीने असेल, परंतु तो दुसऱ्याला लागू होईलच असं आपल्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊया, 2 × 2 = 4, 5 × 5 = 25. मात्र 2 × 2 = 4 जरी आला तरी पण तो यालाही तसंच येईल असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून एक निष्कर्ष दुसऱ्याला लागू होईल असं आपल्याला सांगता येत नाही किंवा होईलच असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून एका उदाहरणाचा नियम दुसऱ्या उदाहरणास लागू होईलच याची खात्री देता येत नाही, त्यालाच आपण एक निष्कर्ष दुसऱ्याला लागू होईल याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. म्हणून अंदाज बांधत असताना किंवा अनुमान काढत असताना आपण निरीक्षण, क्रमनिरपेक्षता आणि या गोष्टींचा आपण विचार करत असतो. 14 आपल्याला सांगता येईल, उद्गामी दृष्टिकोन. काही उद्गामी दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला अनुमान काढता येतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल पाहूया, त्रिकोण ABCला 3 कोण आहेत. दुसरं उदाहरण आहे, त्रिकोण PQRला 3 कोण आहेत. तिसरं उदाहरण आहे, त्रिकोण XYZला 3 कोण आहेत. म्हणजेच काय, याच्याने काय सांग अनुमान काढता येईल, अनुमान कोणत्याही त्रिकोणाला 3 कोण असतात. कारण त्रिकोणाला कोणताही त्रिकोण जर घेतला तर त्याला 3 कोण असतात. म्हणजे हे काय झालं, उद्गामी दृष्टिकोन झालं. आपण अगोदर उदाहरणं दिलीत आणि त्या उदाहरणांवरनं अनुमान या ठिकाणी काढत आहोत. अवगामी दृष्टिकोन आहे, त्याच्याने सुद्धा आपल्याला अनुमान काढता येतं. उदाहरणार्थ नियम, तत्व, व्याख्या, गुणधर्म, सूत्र यांच्या आधारे विशिष्ट घटनेचा किंवा उदाहरणांचा आपण अर्थ लावतो, त्यास
अवगामी अनुमान पद्धती असं म्हणतो. एखादा जर नियम असेल, एखादं तत्व असेल किंवा एखादी व्याख्या आपण विद्यार्थ्यांना सांगतो आणि त्या व्याख्या सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ती व्याख्या समजून देण्यासाठी वेगवेगळे उदाहरणं देत असतो, मग ही जी काही पद्धत आहे ह्यालाच आपण अवगामी अनुमान पद्धती असं म्हणतं. त्यातनंसुद्धा अनुमान आपल्याला काढता येत असतो. अशा पद्धतीने आपल्याला विविध उदाहरणांद्वारे अनुमान कसा काढतो त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतले. आता अनुमान म्हणजे काय, अनुमान वेगवेगळ्या उदाहरणाने कसा काढला जातो त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतले. आता आपण सामान्यीकरणाकडे जाऊया. आपला जो सिलॅबसमधला भाग आहे विविध उदाहरणांद्वारे सामान्यीकरण. आता वेगवेगळे उदाहरणांद्वारे सामान्यीकरण कसं केलं जातं त्याची माहिती आता आपण पाहूया. तत्पूर्वी आपण सामान्यीकरण काय, सामान्यीकरणाचा अर्थ समजून घेऊया, नंतर ते उदाहरणाने पाहूया. आता सामान्यीकरण कोणाला म्हणतो, सामान्यीकरण करणे ही सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि फलित दोन्ही असू शकतं. म्हणजे एक प्रक्रिया आहे आणि फलित एकतर व्याख्यात रूपांतर होईल एका म्हणजे ते सामान्यीकरण प्राप्त होईल किंवा होणार नाही, म्हणून दोन्ही प्रकारचे फलित असू शकतात. सामान्यीकरणात स्पष्टीकरण मात्र या ठिकाणी अपेक्षित असतं, कारण स्पष्टीकरणातून सामान्यीकरण निर्माण होत असतं. आता सामान्यीकरण हे शाब्दिक किंवा दृश्य स्वरूपाचे सुद्धा सादरीकरण असतं. त्याचबरोबर सामान्यीकरण कसं केलं जातं त्याचं विविध उदाहरणांद्वारे या ठिकाणी आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. आता सामान्यीकरण अगोदर काय ते समजून घेऊया. सामान्यीकरणाचा अर्थ समजला की मग आपल्याला ते उदाहरणांद्वारे लक्षात येईल. आपल्या आता सामान्यीकरणाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे की आपल्या अनुमानानुसार एखाद्या पॅटर्नचा प्रतीकात्मक शाब्दिक किंवा दृश्य सादरीकरणाला सामान्यीकरण असे म्हटले जाते. आता आपण अनुमानचा अभ्यास केला. अनुमान म्हणजेच काय, थोड्या सांगायचं म्हटलं की एक अंदाज. मग विशिष्ट पॅटर्न जे असतं त्याचं एक सिम्बॉलिक असतं, त्याचं एक प्रतीकात्मक असतं, ते मग शाब्दिक दृश्य सादरीकरणाला आपण सामान्यीकरण असे म्हणत असतो. असं सामान्यीकरणाचा अर्थ आहे. आता सामान्यीकरण पॅटर्न म्हणजे रचना किंवा संबंध ओळखण्याची आणि ह्या पॅटर्नचा विस्तार करण्याची ती एक प्रक्रिया आहे. जे काही एक पॅटर्न नमूद केलेलं असेल त्याचं विस्तार करण्याची ती एक प्रक्रिया असते असं आपण सामान्यीकरणाच्या बाबतीत म्हणतो. आता थोडक्यात उदाहरण जर पाहिलं आपल्याला ह्या व्याख्येनुसार तर आपल्याला लक्षात येईल की सम आणि विषम संख्येची बेरीज नेहमीच विषम संख्या येते. आता हे काय झालं, एक सामान्यीकरण झालं, कारण हे याच्यात बदल होऊच शकत नाही. जर एक समसंख्या घेतली, एक विषम संख्या घेतली, उदाहरणार्थ 2 ही समसंख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे, या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर आपल्याला 5 येते, म्हणजे 5 ही काय विषम संख्या आहे. म्हणून सम आणि विषम संख्येची बेरीज नेहमीच विषम संख्या येते. हे काय झालं, सामान्यीकरण झालं. असे विद्यार्थ्याचं ज्यावेळेस आकलन होतं किंवा आकलन होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेस आपण सामान्यीकरण असं म्हणतो. असं सामान्यीकरणाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता विविध उदाहरणांद्वारे सामान्यीकरण कसं होतं ते आता आपण पाहूया. आता सामान्यीकरणात विशिष्ट भाषेचे संकेत हे वापरले जातात किंवा वापरतात. उदाहरणार्थ नेहमीच, प्रत्येक, काही, सर्व, जर, तर अशी काही शब्द सामान्यीकरणात भाषेचे संकेत म्हणून वापरले जात असतात. उदाहरणार्थ जर एक समसंख्या एक विषम संख्या असेल तर त्याची बेरीज ही विषम संख्या येते. असे शब्द प्रयोग आपण या ठिकाणी करत असतो. त्याला म्हणजेच काय, सामान्यीकरणात विशिष्ट भाषेचे संकेत हे वापरले जातात. हा एक सामान्यीकरणाचा नियम आपल्याला उदाहरण सांगता येईल. दुसरं आपल्याला सांगता येईल, अनेक घटकांचे निरीक्षणातून सामान्यीकरण तयार होते. आता उदाहरणार्थ पाहूया, एकाच प्रकारच्या अनेक घटकांच्या निरीक्षणातून सामान्य स्वरूपाचा नियम तयार करता येतो. आता एकाच प्रकारच्या अनेक घटकांच्या निरीक्षणातून, आता फक्त एक उदाहरण देऊन विद्यार्थी निरीक्षण करेल आणि त्याचं तो सामान्यीकरण करेल असं होत नाही, तर त्याच प्रकारचे अनेक उदाहरणं जर आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवलं तर त्या सर्व उदाहरणांचं तो निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणातून तो एक सामान्य स्वरूपाचा नियम त्या ठिकाणी तयार करत असतो. म्हणून अनेक घटकांच्या निरीक्षणातूनच सामान्यीकरण तयार होत असतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल, उदाहरण सांगता येईल की काही विशिष्ट उदाहरणांवरून नियम तयार केला जातो.
आता काही विशिष्ट असे उदाहरणं दिली जातात आणि त्या उदाहरणावरनं नियम तयार केला जातो. तो नियम त्याच प्रकारच्या सर्व उदाहरणांना मात्र लागू होतो, तेव्हाच ते सामान्यीकरण होईल. जसं आप एखादं गणितामध्ये एखादं उदाहरण आपण सोडवतो, तर तोच नियम जर प्रत्येक उदाहरणाला लागत असेल तर तेव्हाच तो सामान्यीकरण होऊ शकतो, किंवा त्या प्रकारचे जे अनेक उदाहरणांना तो नियम जर लागू होत असेल तरच त्याचं सामान्यीकरण होणार असतं. म्हणून काही विशिष्ट उदाहरणावरून नियम तयार केला जातो. परिकल्पनेच्या पडताळातून सुद्धा नियम तयार होत असतो. म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखाद्या परिकल्पना बांधतो, अंदाज बांधतो, आणि ती परिकल्पना त्याने पडताळा केल्यानंतर ज्यावेळेस त्याला ते सत्यता प्राप्त होते, ते सत्यता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याचं रूपांतर नियमांमध्ये होत असतं. म्हणून परिकल्पनेच्या पडताळणीतून नियम हे तयार होत असतात. मग परिकल्पना जेव्हा सार्वत्रिक लागू होते त्यास आपण नियम असं म्हटलं जातो किंवा नियम असं म्हणत असतो. म्हणून सामान्यीकरण होत असताना आपल्याला ही चार महत्त्वाची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. सामान्यीकरणात विशिष्ट भाषेचे संकेत वापरले जातात, अनेक घटकांच्या निरीक्षणातून सामान्यीकरण होत असतं, काही विशिष्ट उदाहरणांवरून नियम तयार केला जातो, त्याचबरोबर परिकल्पनेच्या पडताळातून नियम हे तयार केले जात असतात. मग या ठिकाणी आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण अनुमान म्हणजे काय, सामान्यीकरण म्हणजे काय, आणि विविध उदाहरणांद्वारे अनुमान कसं काढलं जातं, विविध उदाहरणांद्वारे सामान्यीकरण कसं काढलं जातं, त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेतली. हे जे काही प्रेझेंटेशन आपल्यासमोर सादर केले त्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ या ठिकाणी घेतला आहे. आपणही त्यांचा अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचन करावं ही अपेक्षा करतो. सर्वांना विनंती करेल की बीएड डिजिटल ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आप रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या वर्गानुसार आपण त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकतात. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.